हेमंत पांडुरंग दीक्षित प्रोड्युसर मराठी फिल्म परफ्यूम माझा हा पहिला चित्रपट आहे आणि हा चित्रपट मी गेली 50 वर्षे 60 वर्षे जवळजवळ मराठी पिक्चर आणि हिंदी पिक्चर बघत असल्यामुळे मनामध्ये इच्छा होती की आपण काहीतरी करावं त्याप्रमाणे मी हा मराठी मूवी परफ्यूम काढलेला आहे. यामध्ये चांगले कलाकार घेऊन आणि लव्ह स्टोरी घेऊन परफ्यूम हा मराठी मूवी काढलेला आहे. यामध्ये संगीत आणि ड्रामा म्युझिक अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. यामध्ये चिन्मय मांडलेकर, अभिजित चव्हाण, सयाजी शिंदे, आणखी मोनालिसा बागल आणि ओंकार दीक्षित अशा चांगल्या कलाकारांना घेऊन परफ्यूम ह्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. आणि ही लव्ह स्टोरी आहे परफ्यूम ही, आणि ही हा सिनेमा 1 मार्च रोजी रिलीज होत आहे आणि हा सर्वांना आवडेल यावरती मला खात्री आहे. नमस्कार, मी मोनालिसा बागल. येत्या 1 मार्चला प्रदर्शित होणाऱ्या परफ्यूम या सिनेमामध्ये मी मेहक नावाचं कॅरेक्टर केलंय. बेसिकली एक वेगळ्या धाटणीचं एक कॅरेक्टर आहे. आत्तापर्यंत मी जे सिनेमे केलेत त्यामध्ये मी एका गावकरी मुलीची भूमिका पार पाडली आहे. यामध्ये मी नक्कीच एक वेगळी भूमिका पार पाडलेली आहे, जी की अमेरिकेहून इंडियामध्ये आलेली मुलगी आहे. आणि बेसिकली हे खूप डिफिकल्ट आहे की एक गावाकडच्या मुलीचं कॅरेक्टर केलेलं असतं, किंवा बेसिकली मी लोणावळ्यासारख्या छोट्या गावातली मुलगी आहे, तर ते कॅरेक्टर कॅरी करणं खूप डिफिकल्ट होतं माझ्यासाठी. आणि मेन म्हणजे मी वयाने खूप मोठी नाही आहे, किंवा माझा एक्सपिरियन्स ही खूप जास्त नाही आहे तसं बघितलं तर त्यामुळे एवढ्या मोठ्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करणं, सयाजी शिंदे, चिन्मय मांडलेकर, खूप मोठी स्टारकास्ट आहे सिनेमामध्ये, त्यांच्यासोबत काम करण्यासाठी एक वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी होती माझ्यावरती. आणि बेसिकली ज्यावेळेस आपण लीडमध्ये असतो एका सिनेमामध्ये, तर त्यावेळेस प्रेक्षक बघतात ते इतर आजूबाजूचं काय चाललंय हे बघत नाही, जे मुख्य भूमिकेत असतात त्यांच्यावरतीच भार असतो खरं म्हटलं तर सिनेमाचा. सो ही रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती होती, जी मी पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी असं म्हणते की मी आज जिथे आहे ते मायबाप प्रेक्षकांमुळेच आहे, कारण त्यांनी मला इथपर्यंत आणलेलं आहे. सो आत्तापर्यंत त्यांनी खूप मला प्रेम दिलं आहे, खूप सपोर्ट केला आहे. आणि येत्या 1 मार्चला परफ्यूम येतो आहे, सो पूर्ण महाराष्ट्रात त्याचा सुगंध दरवळू द्या. आणि प्लीज 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 तुम्ही जा, सिनेमा पहा आणि तुमचं भरभरून प्रेम आम्हा. नमस्कार, मी अमोल कागणे. याआधी आपल्या जवळच्या मी इकडे नाशिकमध्ये आलो होतो बऱ्याच वेळेस, त्याच्यामध्ये हलाल नावाचा माझा सिनेमा आला होता, त्याच्यानंतर लेजूस नावाचा सिनेमा आला, ज्याला बरेचसे नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले. आणि त्यानंतर आता माझा 2019 कुठला तर नवीन चांगला सिनेमा करावा. सो मला असं वाटलं की 2 अवॉर्ड विनिंग फिल्म झाल्यानंतर, ज्याला एवढे सारे अवॉर्ड मिळाले, पब्लिकचा रिस्पॉन्स मिळाला, तेव्हा मी तिसरा सिनेमा हा कमर्शियल करावा, त्यामुळे मी परफ्यूम हा सिनेमा चॉईस केला, ज्याच्यामध्ये बरीचशी चांगली तगडी स्टार असते, जे सयाजी शिंदे आहेत, किशोर सयाजी शिंदे आहेत, चिन्मय मांडलेकर आहेत, अभिजित चव्हाण आहेत, कमलेश सावंत आहे, मोनालिसा बागल आहे, ओंकार दीक्षित आहे, भाग्यश नागरे, बरीच मोठी तगडी स्टार असते. सिनेमाचं संगीत खूप अप्रतिम आहे. सिनेमामध्ये 4 गाणे आहेत. अजित परब हे म्युझिक डायरेक्टर, ज्यांनी बरेचशी फेमस गाणी आपल्यासमोर दिलेली आहेत. त्यानंतर सिनेमाबद्दल सांगायचं तर सिनेमाची स्टोरी ही खूप भारी आहे. ज्याच्यामध्ये या सिनेमामध्ये तुम्हाला ॲक्शन पाहायला मिळेल, तुम्हाला लव्ह स्टोरी पाहायला मिळेल, त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रामा पाहायला मिळेल, एका सोशल टॉपिकला पण सिनेमा हा काढतो आणि फाईट सिक्वेन्स आहे, त्यामुळे जबरदस्त लोकेशन, जबरदस्त स्टोरी आणि जबरदस्त गाणी, असं सगळं हे कम्प्लीट पॅकेज आहे म्हणजे परफ्यूमचं. आणि मला असं 100% वाटतं की तुम्हाला हे 1 मार्चला नक्की आवडेल, त्यामुळे तुमच्या जवळचा चित्रपट नक्की जाऊन पहा परफ्यूम.